महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू माफियावर कारवाईचे आदेश देऊन सुद्धा पंढरपुरात वाळू माफियावर कोणतीच कारवाई होताना दिसत नव्हती। याबाबत सह्याद्री न्यूज नेटवर्कने सातत्याने बातम्या प्रसारित केल्यानंतर इस बाबी येथील जॉकवेलवर तलाठी प्रशांत शिंदे यांनी वाळू वाहतूक करणारा छोटा हत्ती पकडला होता। मात्र वाळू वाहणारे तिघे जण हे फरार झाले होते। बबलू गडहिरे, गौतम पोळके, अभिजित सोमवंशी या तिघांवर काल पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतची फिर्याद तलाठी प्रशांत शिंदे यांनी दिली आहे। तलाठ्यांनी कारवाई केल्यानंतर सुद्धा दोन दिवसापूर्वी जॉकवेल येथून वाळू उपसा सुरू होता। सध्या नदीपात्र हे दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे थोडीफार वाळू चोरीला ब्रेक लागला आहे। महसूल प्रशासनाने मनावर आणले तर एक पाटी सुद्धा वाळू ही नदीपात्राच्या बाहेर जाऊ शकत नाही। मात्र इथे सगळेच वाळू माफियाचे मिंदे असल्यामुळे किरकोळ कारवाई करण्यात येते। वाळूत कोणाकोणाचे हात भरकटले आहेत याचा विशेष भाग उद्या सह्याद्री न्यूज नेटवर्कवर प्रसारित करण्यात येत आहे। महसूल विभाग आणि पोलिसांनी वाळू माफियावर केलेल्या कारवाईची आकडेवारी उद्याच्या भागात आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत, तर पाहायला विसरू नका सह्याद्री न्यूज नेटवर्क। आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।